दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातील वडाळ गव्हाण ते कुंभारगाव मुख्य रस्ता या रस्त्याची ही ओळख असून तेथील स्थानिक प्रतिनिधी वारंवार या रस्त्याचे भूमिपूजन करतात, परंतु अद्यापही या रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्याने तेथील संतप्त नागरिकांनी येणाऱ्या विधानसभा सार्वजनिक निवडणुकींवर सार्वजनिक बहिष्कार टाकणार आहे. येणाऱ्या काळात या रस्त्यावर या मतदारसंघाचे आमदार रमेश बुंदिले यांनी या रस्त्यावरून चालून दाखवल्यास गावकऱ्यांकडून त्यांना 1,00,000 रुपये बक्षीस देण्यात येईल अशी संतप्त घोषणा यावेळी गावकऱ्यांनी केली. या रस्त्यानं कोणीच दखल घेत नाही. या रस्त्यानं शेती जवळपास 80% कुंभारगावची शेती आहे. वडाळगावांची मुलं इथं कुंभारगावला शाळेमध्ये येतात, त्यांचे पायाचे प्रसन्न करून लोक. मूंग आहेत सध्या, हिवाळी पावसाळी पिकं आहेत, मूंग आहे, उडीद आहे, यांचे सगळं वाके होत आहेत कास्तकारांचे. आमदार खासदार कधी या रस्त्यांना पैदल कधी गेला तर आम्ही कास्तकारांना 1,00,000 रुपये बक्षीस देऊ शकतो. आमच्या आमदारांनी या आमदारांनी खासदारांनी 1,00,000 रुपये बक्षीस या रोडनं जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार या रोडची पूर्ण दुर्दशा पाहून घ्या त्यांनी. आणि त्या जर रोडनं जर समजा आले ते 1,00,000 रुपये बक्षीस आम्ही कुंभारगावच्या वतीने त्यांना देतो. आणि डबल इलेक्शन बदल येऊ नका. मला आमदार नाही, खासदार नाही, पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य कोणाच नाही. वैसा टाकतो आम्ही कुंभारगावचा बंधन. ज्याच्या मात्र जीवन जगत आहे त्याच्या एक दुर्लक्ष करत गव्हर्नमेंट लोक. वडाळ गव्हाण ते कुंभारगाव या मुख्य रस्त्याची गेल्या काही वर्षापासून फार मोठी दुर्दशा आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे या भागातील रहिवासी हैराण झाले आहेत. या रस्त्याचे नूतनीकरण व्हावे यासाठी तेथील रहिवाशांची मोठी मागणी असून निवडणुकीचा मुहूर्त साधत या रस्त्याच्या कामाचा 2 वेळा भूमिपूजन शुभारंभ सोहळाही यापूर्वी करण्यात आला होता. तब्बल 2 वेळा या रस्त्याचा मुहूर्त निघाला असून अद्यापपर्यंत हे काम सुरू झालं नाही. लवकर सुरू होईल अशा गावकऱ्यांना आशा होती, मात्र भूमिपूजन सोहळा उरकूनही काही महिने लोटले परंतु काम सुरू झाले नाही. नेहमीप्रमाणे गावकऱ्यांच्या हातावर तुरी देण्याचे काम यावेळी येथील प्रतिनिधींनी केले आहे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. येथून कुंभारगाव वडाळगाव रस्ता हा खूप वर्षापासून खराब झालेला आहे, मातीकाम झालेलं आहे, परंतु याच्यावर बरेच वेळ निवेदन देऊन काही त्यांनी केलेलं नाही. त्यांचं म्हणणं आहे की बा हा जो रस्ता आहे आमच्या नकाशातच नाही आहे. आणि पुष्कळ वेळा सरपंच ग्रामसेवक यांनी निवेदन दिले, याच्यावर पण त्यांनी आजपर्यंत काही केलेलं नाही. होऊन घ्या तुम्ही पाहू शकता किती दुर्दशा चालू आहे या शेतकऱ्यांची. या रस्त्याने आमची शेती जवळपास 80% आहे. शाळेचं वडाळगावातून मुले शिकायला येतात कुंभारगावला, त्यांना पण पाय फसत फसत यावं लागते. तरी पण प्रशासनाचं लक्ष अजिबात नाही आहे या रस्त्याकडे. तरी या प्रशासनाने या रस्त्याची दखल घ्यावी विनंती. हा रस्ता निवड खडी रीतीचा असल्या कारणाने येथे अनेक अपघात घडतात, त्यामुळे घाईघाईत भूमिपूजन करणे गावकऱ्यांसाठी नित्याचेच झाले आहे. रस्ता जेव्हा होईल तेव्हा या रस्त्याचे भूमिपूजनावर विश्वास बसेल असा विश्वास यावेळी बोलताना गावकऱ्यांनी विशेष सांगितले. मागील 10 वर्षापासून रस्ता आमचा याला बेकार आहे आणि गावातली 80% जमीन ही पूर्ण या रस्त्यानं आहे. जमीन लोकांचं पूर्ण पीक पूर्ण वाया गेलेलं आहे. आणि मुद्दी गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदमध्ये या रोड येत नाही, यांचा नंबर नाही आहे, कोणत्याही येत नाही, खासदार निधन होत नाही आहे. आणि जिल्हा परिषदमध्ये गेलो तर आम्ही मागच्या तुम्हाला यांना नंबर नाही आहे ना, त्यामुळे यांचं काम होऊ शकत नाही आहे. यांचं काम झालं तरच इकडं पूर्ण जमीन पूर्ण पीक आहे घरी येऊ शकते, पूर्ण पीक नष्ट होऊ शकतात. आणि लवकर लवकर लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषद खासदार आमदारांनी यांची नोंद घ्यावी आणि या रस्त्याची विल्हेवाट लावावी ही विनंती. मार्गावरून व्हिजन न्यूज साठी अमोल कंटाळे यांचा हा वृत्तांत.